येशू पाण्यावर चालतो. तेव्हा लोकांना घरी पाठवून दिल्यानंतर येशूने शिष्यांना जहाजीमध्ये बसून पलीकडे जाण्यास सांगितले. सर्व लोक निघून गेल्यानंतर येशू डोंगरावर प्रार्थना करण्यासाठी गेला. येशू तेथे एकटा होता आणि रात्र खूप उशिरापर्यंत तो प्रार्थना करत राहिला. तोपर्यंत शिष्य जहाजाला वल्ली मारत राहिले, पण खूप रात्र झाली होती. ते समुद्राच्या मध्यभागी पोहोचले होते. फार हाल होत होते. त्यांचे हात वल्ली मारता मारता थकले, कारण वारा त्यांच्या विरुद्ध वाहत होता. तेव्हा येशू प्रार्थना झाल्यावर शिष्यांकडे आला. तो समुद्रावरून पाण्यावर चालत होता व त्यांच्याकडे येत होता. येशूला पाहून शिष्य खूप घाबरून गेले, कारण त्यांना वाटले की ते एका भूताला बघत आहे. येशूला माहिती होते की ते घाबरून गेले आहे, म्हणून तो त्यांना म्हणाला, घाबरू नका, मी आहे. तेव्हा येशूला बघून पेत्र म्हणाला, प्रभूजी, जर तुम्ही आहात तर मला पाण्यावर चालण्याची आज्ञा द्या. येशू पेत्रास म्हणाला, ये. म्हणून पेत्र जहाजेमधून उतरून येशूकडे पाण्यावर चालू लागला. पण थोडे अंतर चालल्यानंतर त्याने आपलं लक्ष येशूकडून दुसरीकडे केले व समुद्राच्या लाटा व वाऱ्याकडे बघू लागला. तेव्हा पेत्राला भीती वाटली व तो पाण्यात बुडू लागला. तो मोठ्याने ओरडला, प्रभूजी, मला वाचवा. येशू लगेच त्याच्यापर्यंत गेला व त्याला बुडण्याच्या आधी पकडले. मग तो पेत्रास म्हणाला, अरे अल्पविश्वास माणसा, तू संशय का धरतोस? जेव्हा पेत्र आणि येशू दोघे जहाजेमध्ये आले तेव्हा लगेच वारा शांत झाला आणि पाणी पण शांत झाले. हे बघून शिष्यांना खूप नवल झाले. ते सर्व येशूच्या पाया पडले व म्हणाले, तू खरोखर देवाचा पुत्र आहेस.